आज वटपौर्णिमा, सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते आणि सत्यवानच्या झाडाखाली बसला होता ते झाड वडाचे होते। तर आज आपण आलेलो आहोत वरळी बिडीडी चाळमध्ये। तर इथल्या काही सावित्री आहेत ज्या वडाच्या झाडाची आज पूजा करताय, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हे पूजन कसं असतं। तर नमस्कार वहिनी, तर तुम्ही सांगू शकता की नक्की हे वटपौर्णिमेचं व्रत कसं असतं किंवा कसं केलं जातं? हे व्रत सत्यवानाने सावित्रीने सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी केलेलं व्रत आहे। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक स्त्री हे व्रत आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुखी स्वतःच्या सुखी संसारासाठी हे व्रत करते। या व्रतात दिवसभर महिला उपवास करतात आणि वडाची पूजा करायला येतात आणि प्रत्येक सवाष्णीला वाण देतात। तर आपल्यासोबतच्या वहिनी आहेत, त्यांच्या लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर त्यांना आपण विचारूया काय तुमच्या नक्की भावना आहेत या? खूप मस्त वाटतंय, कारण की पहिल्यांदाच असं हे सगळं अनुभवायला भेटतंय, खूप छान वाटतं। पहिल्यादी याची पूजा केली वटाची, त्याच्यानंतर मग त्या फेऱ्या मारून सगळं नवस वगैरे केला म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी मिस्टर। तर तुम्हाला सात जन्म हाच पती? आज माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि मी खूप खुश आहे आणि माझं लव्ह मॅरेज झालं आहे। मला त्यांच्यासाठी 7 वर्ष करायचं होतं आहे व्रत, आज मी करते, मला खूप छान वाटतंय। काय नाही, शेजारी माझ्या राहते ही, तिला आता कसं म्हणजे सांगूया वगैरे, तिने विचारलं तर आपण सांगूया, पण काय करणार राग वगैरे येतो असा, मला ह्या सांगतात वगैरे असं, पण मी आपलं सगळ्यांना त्यांना सांगितलं, मग ती पण विचारायला आली मला की काय करायचं कसं करायचं। तर तिला आमच्या गावाला वेगळी पद्धत आहे, गावाला नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही वडावरती जातो वडाच्या झाडाजवळ। तुम्हाला कसं वाटतंय आज इतक्या वर्षानंतर, तुम्ही म्हणजे कोरोनाच्या काळात 2 वर्ष हे सगळं बंद होतं, तर कोरोनामध्ये तुम्ही कशी साजरी केली? कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद होतं, पण गेट सुद्धा आम्हाला म्हणजे उघडून दिलं नव्हतं, काठी लावली, पोलीसवाले येतील, पण आम्ही सांगितलं नाही आम्ही पुजणार आणि म्हटलं येणार लगेच, आम्ही काही तिथे बसत नाही। तसं मी जसं गेट उघडला, काठी ओलांडून आम्ही आतमध्ये आलो आणि तशी मग आम्ही सगळ्या आमच्या पाठून आमच्या बायका सगळ्या आल्या महिला आणि त्यांनी सुद्धा वटपौर्णिमा साजरी केली। तर आताच आपण बघितलं की ह्या वहिनींचा अनुभव किती भावनिक होता। तर अशाच खूप काही खूप स्त्रिया आहेत ज्यातून आपल्याला समजतंय की ह्या स्त्रिया ह्या व्रत किती तळमळीने करतायत। सावित्रीने ह्याच्यासाठी सत्यवानासाठी केलेलं हे व्रत आहे आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी हे व्रत केलेलं होतं। तुम्हाला किती वर्ष झाले हे करताय? मला हे 28 वर्ष झाले व्रत करते। कोरोना काळात हे व्रत आम्ही 2 वर्ष घरच्या घरी देवाची पूजा केलेली, असं देवळात येऊन वगैरे नाही केलेली। तर 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा साजरी केली जाते, तुम्हाला कसं वाटतं? 2 वर्षानंतर साजरी केल्यानंतर खूप छान वाटतंय, त्यांना भेटायला वगैरे मिळालं, वाणं द्यायला मिळाली, कोरोना काळात हे मिळत नव्हतं सगळं असं करायला, खूप छान वाटत। आताच आपण बघितलं की इथल्या बायका किती नटून आल्यात आणि किती छान दिसतात। तर 2 वर्ष कोरोनाच्या काळात इथल्या बायकांनी घरी बसून देवाची पूजा केली होती, तर 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे। तर तुम्ही तुमची वटपौर्णिमा कशी साजरी केली हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अजून व्हिडिओजसाठी लाईक शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।